बदल हा मानवाचा स्थायी भाव आहे. मानवी जीवनात समाजात सातत्यानं बदल होत असतात. त्याचा वेध घेणारा दैनिक रामप्रहारचा दिवाळी विशेष अंक वाचनीय आहे, असे गौरव उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी पनवेल येथे काढले. दैनिक रामप्रहारच्या स्थित्यंतर या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तरेगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. दैनिक रामप्रहरच्या स्थित्यंतर या दिवाळी अंकाच्या प्रकाशन समारंभाला रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्त संपादक समाधान पाटील, मल्हार टीव्हीचे संपादक नितीन कोळी, रामप्रहरचे उपसंपादक संदीप भोडके, तन्वी गायकवाड, आर्टिस्ट अरुण चवरकर, शशिकांत बारसिंग, प्रवीण गायकर, रुपेश चिंगळे उपस्थित होते. रामप्रहरच्या दिवाळी विशेष अंकात लोकनेते दिवंगत दीबा पाटील यांचं जीवन कार्य आणि नवी मुंबई विमानतळ याचा वेध घेणारा विशेष लेख आहे. याशिवाय पनवेल रायगडसह विविध क्षेत्रातील स्थित्यंतराचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच कथा, कविता, व्यंगचित्रेही आहेत. या सर्वांचं लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केलं व आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शुभेच्छा दिल्या. याचं आज आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास कटाळे, त्यांची सर्व टीम, समाधान पाटील आणखी सर्वांच्या बरोबरीनं आज या रामप्रहरच्या दिवाळी विशेषांकाचं प्रकाशन होत आहे. आणि अंकाचं प्रकाशन करताना मला अतिशय आनंद होत आहे. खरं तर रामप्रहर ते थाटामाटात दैनिक सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षापासून आपण हे दिवाळी अंकाचं प्रकाशन करत आहोत आणि त्या दृष्टीने ह्या अंकामध्ये एक स्थित्यंतर अशा प्रकारचं एक विशेष थीम घेऊन त्याप्रमाणे हा अंक काढलेला आहे. तर हे करत असताना बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी याच्यामध्ये स्थित्यंतर कशी होतात त्याचं चांगलं त्यांनी हे चित्रण या विविध लोकांमधून इथे केलेलं आहे. आपण पाहायला गेलो तर स्थित्यंतर हा जगाचा स्थायी भाव, बदल हा जगाचा स्थायी भाव आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्येकजण आपलं जीवन सुखी समृद्धी करण्याकरता, ते जग सुंदर होण्याकरता धडपडत असतं. त्याच्यातून काही ना यश येतं, काही ना अपयश येतं, काही ना बऱ्यापैकी यश येतं. पण यशाकरता आणि मानवाचं जीवन सुखी होण्याकरता जगायचं असतं आणि तशा दृष्टीनं ह्या सर्व दिवाळी अंकामध्ये पहिलंच त्यांचं म्हणणं आहे की हे वरचे कवर पेज जे आहे तर लहानसा कोंब वृक्षाचा काहीतरी कर एखादा अंकुर आला की तोच कसं मोठं होत जातो, माणूस कसा मोठा होत जातो, परिसर कसा बदलतो, हे नवीमुंबई जे आहे, नवीमुंबईचं सिद्धांत कशा तरी झालं, जे अगदी भाताचा कोठार असलेला रायगड जिल्हा त्यातलं हे पनवेल आणि त्याचं आज एक काँक्रीटचं जंगल अशा प्रकारे नवीमुंबईच्या रूपाने इतस्त होत आहे. मानवाचं जीवन सुखी होण्याकरता अनेक गोष्टी इथे झाल्या आहेत पण त्याच्याबरोबर काही गोष्टी अशा आहेत त्या वाईट पण असतात, चांगल्या पण असतात. पण या सगळ्यातून एक चांगलं बघायचं असतं. आता ह्याच्यातला पहिलाच लेख आहे तर अस्मितेची लढाई अशा प्रकारे त्यांनी म्हटलं आहे. या नयामुंबईमध्ये विमानतळ हे होत आहे, त्यांना नाव कुठलं द्यावं यावरनं जो काही प्रमाणामध्ये वाद रंगला, अगदी लढाई अगदी अक्षरशः नाही, आमचं अस्मिता आहे आणि आमच्या वाडवडिलांचं हे जे आहे तर त्या दृष्टीनं ज्यानं हे पनवेल तालुका, उगण तालुका आणि प्रकल्पासाठी जे दिलं त्यांचं नाव द्यावं ह्याकरता सुद्धा त्यांनी लढाई इथून ते सर्व गोष्टी ज्या आहेत या या विभागाच्या त्यांनी दाखवल्या. या रामप्रहरच्या अंकाच्या दृष्टीनं आपलं जीवन समृद्ध होण्याच्या दृष्टीनं हे सत्यंत जे जे झाले ते चांगलंच व्हावं या दृष्टीनं विविध लेखकांनी लिहिलेले लेख आणि त्या सर्व साहित्य लिहिलेलं आहे ते नक्कीच वाचनीय आहे. तशा दृष्टीनं या अंकाला, दिवाळी अंकाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो.